राज्यात 15 दिवसात 29,01,121 कुणबी नोंदी, सर्वाधिक नोंदी विदर्भात तर सर्वात कमी नोंदी मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यात। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट, मागासवर्ग आयोगाने मराठा समूहाऐवजी केवळ मराठा जातीचा अभ्यास करावा, मागणीची दखल घेण्याचं उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन। राज्य मागासवर्ग आयोगाची पुण्यात बैठक, मराठा समाज मागास आहे का याची चाचपणी, तर संभाजीराजेंनी घेतली मागासवर्ग आयोगाची भेट, मराठा आरक्षण कसं मिळेल यावर चर्चा झाल्याची संभाजीराजेंची माहिती। ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची घेतली भेट, मराठा आणि धनगर आरक्षणासाठी केंद्राने विशेष अधिवेशन घेण्याची मागणी, राष्ट्रपतींनी लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं, राऊतांची माहिती। छगन भुजबळांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू, मनोज जरांगे यांचा मोठा आरोप, साताऱ्यात आज जरांगेंच्या 3 सभा। अंजली दमानी यांना पत्रकार परिषद घेण्यापासून पोलिसांनी रोखलं, मुंबईत भुजबळांच्या घराबाहेर घेणार होत्या पत्रकार परिषद। आदित्य ठाकरेंसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, मुंबईतील लोअर परेल उड्डाण पुलाचं बेकायदेशीररित्या उद्घाटन केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद। पंढरपुरात कार्तिकीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्याच हस्ते करण्याबाबत प्रयत्न सुरू, मंदिर समिती आणि प्रशासन सोमवारी स्थानिक मराठा आंदोलकांशी चर्चा करणार। भंडाऱ्यात धान खरेदीची अंमलबजावणी नाही, 16 नोव्हेंबरला धान खरेदीचे दिले होते आदेश, माझाच्या रियालिटी चेकमध्ये प्रकार उघडकीस। मुंबईकरांच्या पाणीपट्टीत 8% दरवाढ होण्याची शक्यता, जल अभियंता विभागाच्या प्रस्तावावर 25 नोव्हेंबरला निर्णय। क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलचं काउंटडाऊन सुरू, भारत ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी आज सीएसएमटीहून अहमदाबादसाठी विशेष ट्रेन सुटणार। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।